Hello friends, my name is Rutuja Nimbalkar and I am selected in Saraswat Bank as a junior officer. या सेशन मध्ये मी माझी बँकिंग ची जर्नी आणि काही aspirants साठी काही गोष्टी अशा शेअर करू इच्छिते. तर जर्नी बद्दल सांगायचं तर बँकिंग अभ्यासाची जर्नी ही माझी साधारण 2 ते 2.5 महिन्याचीच होती. तर सुरुवातीला झालं असं की ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान माझ्या थोडे करिअरमध्ये ट्विस्ट आले आणि त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यात शेवटी मी असा डिसिजन घेतला की मला आता बँकिंगच्या करिअरसाठी तयारी करायची आहे. तर त्याच्यामध्ये मी एक नाव या ठिकाणी नक्की सांगू इच्छिते, ते म्हणजे माझी मैत्रीण स्नेहल. तर माझी मैत्रीण जी आहे स्नेहल, ती आत्ता SBI PO मध्ये सिलेक्ट झालेली आहे आणि ती माझ्यासाठी एक महत्त्वाचं इन्स्पिरेशन होती, कारण तिने पण अगदी कमी वेळात करिअरमध्ये ट्विस्ट आलेले असतानाही हे सक्सेस मिळवलं होतं. तर तिचा मला फार फायदा झाला तिच्या स्टोरीचा आणि तिचा फार गायडन्स मिळाला. तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मी हा सगळा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला क्वांट आणि रिझनिंग हे थोडंफार कॉलेजमध्ये शिकले असल्यामुळे येत असल्यामुळे त्याचा फायदा झालाच, पण मग मला फक्त गोष्टींना ग्रूम करण्याची गरज होती. इंग्लिशचं पण सांगायचं झालं तर मला मागच्या 2 ते 2.5 वर्षांपासून कंटिन्युअस न्यूजपेपर वाचायची सवय होती, त्यामुळे मला इंग्लिशमध्ये फारसा प्रॉब्लेम वाटला नाही. तर इंग्लिश आणि रिझनिंग आणि मॅथ्स हे तर असं सगळं झालंच. सुरुवातीला मॅथ्सच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स पुन्हा रिवाईज केल्या, सगळ्या त्या स्ट्रॉंग केल्या, जिथे लूप होल्स होते ते स्ट्रॉंग केले आणि त्याच्यानंतर मग एक्झाम द्यायला मॉक टेस्ट द्यायला सुरुवात केली. तर सारस्वत बँकची एक्झाम ही 27 जानेवारीला होती आणि ती माझ्या आयुष्यातली बँकिंगची पहिलीच एक्झाम होती. तर 27 जानेवारीला एक्झाम झाली, त्याच्यानंतर काही दिवसांनी तिचा रिझल्ट आला, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. आणि झालं असं की त्याच्यानंतर हार्डली 5 दिवस होते माझ्यासाठी इंटरव्ह्यू आणि GD साठी प्रिपेअर करण्यासाठी. तर 20 फेब्रुवारीला आमचा GD आणि इंटरव्ह्यू होता आणि मी माझ्या मैत्रिणीला स्नेहलला फोन केला की अगं माझं सिलेक्शन झालं आहे, आता इंटरव्ह्यूसाठी काय करू सांग. तर तिने सांगितलं की मी तुला 4 गोष्टी सांगण्यापेक्षा तू विनर इन्स्टिट्यूटमध्ये जा, तुझा तिथे जाऊन नक्की फायदा होईल, तुझ्या सगळ्या गोष्टी सगळ्या डाऊट्स तिथे क्लिअर होतील. मग म्हटलं ठीक आहे आता जाऊन बघू. मग इथे आल्याच्या नंतर मला कळालं की पहिल्या दिवसापासूनच आमचं ज्या प्रकारे ट्रेनिंग झालं इथे, ज्या प्रकारे मॉक इंटरव्ह्यू झाले, मृदुल मॅम, अभय सर, सचिन सर, दत्तात्रय सर, ह्या सगळ्यांचा मला फार फायदा झाला. खूप मदत मिळाली, गायडन्स मिळाला. मृदुल मॅमनी तर आमच्या म्हणजे ओंकार सरांनी बेसिक कन्सेप्ट घेतल्या, मृदुल मॅमनी आमच्या पोस्चरपासून प्रेझेंटेशनपर्यंत सगळ्या गोष्टींवरती काम करून घेतलं. तर ह्याचा मला नक्कीच खूप फायदा झाला. आणि फायनली 3 मार्चला रिझल्ट आला, त्याच्यामध्ये समजलं मला की माझं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी नक्कीच म्हणेल की माझी मैत्रीण स्नेहल आणि तिच्यामुळे मला माहिती मिळाली की विनर इन्स्टिट्यूटची, तर ह्या विनर इन्स्टिट्यूटचा पण खूप महत्त्वाचा वाटा आहे, खूप छान गायडन्स इथे मिळाला. तर आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल द टीम ऑफ विनर इन्स्टिट्यूट. थँक्यू सो मच.